Sandeep Ogmore. My name is Sai Prasad Sandeep Ogmore. Jigun no na mai sonakshi o. Maja shayache nav Jilla Prishat Kendriya Pratimik Shah. Martha, my school name is Jilla Prishat Central Primary School Martha. Watashi no gakko no na mai marutara chu sho gakko o. Hello, konnichiwa. Genki desu ka? Genki desu arigato. जपानी भाषेत बोलणारे हे विद्यार्थी परदेशातील नाही, जपानी भाषेत आपला परिचय देणारे, जपानी भाषेतील अंक वर्णाक्षरे बोलणारे हे विद्यार्थी आहेत नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मारताळा जिल्हा परिषद शाळेचे. एका बाजूला इंग्रजी भाषेच्या आकर्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी खासगी शाळांमध्ये आकर्षित होते, त्याच काळात नांदेडच्या या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी जपानी भाषेचे धडे गिरवत आहेत. हा उपक्रम सुरू करण्यामागील उद्देश काय हे जाणून घेऊयात. मुलांना आता शिकवत बसायचं नाही. पूर्वीची जी पद्धत असायची की आपण वर्गात जाणे, खडू घेतला, फळ्यावर नाव लिहिलं, चलाकडे मुलांना हा धडा शिकूया, असं नाही आहे. आज आता परिस्थिती बदललेली आहे. या 21व्या शतकात तंत्रज्ञानाच्या मदतीनं विद्यार्थ्यांकडूनच आपल्याला काहीतरी शिकून घ्यायचं आहे असं म्हणावे लागेल. आणि या दृष्टिकोनातून मी जपान या देशाची भाषा शिकवण्याचं धाडस म्हणता येईल की विद्यार्थ्यांच्या मदतीनं केलं. आणि विद्यार्थ्यांना मी सांगितलं की आपण आज जपानमध्ये जाऊया का, मग जपान देशामध्ये जायचं का, मग मुलांनाही वाटलं बा वेगळं काहीतरी आहे, चला जपानला जाऊया. मग जपानला जाण्याच्या अगोदर मी त्यांना आव्हान दिलं की बा जपान या देशाची माहिती मिळवा. मुलांनी चांगल्या पद्धतीनं गुगलवर जाऊन माहिती मिळवली आणि त्याच्यानंतर जपानमध्ये या देशामध्ये कोणती भाषा बोलली जाते, मुलांनी सांगितलं जपानी. मग जपानी आपल्याला आली पाहिजे की नाही, मग मुलांनी जेव्हा होकार दिला आणि त्या दृष्टिकोनातून मग मुलांना आपण जपानी अंकाची ओळख असेल, वारांची ओळख असेल, किंवा मुलांना जे छोटे छोटे वाक्य आहेत, कन्व्हर्सेशन्स आहेत, ते जपानी भाषेमध्ये घेण्याची सुरुवात केली. जिल्हा परिषद शाळा गुणवत्तेच्या बाबतीत मागे नाही. आजपर्यंत अनेक विद्यार्थी या शाळांमध्ये घडले आहेत. बदलत्या जगाबरोबर ज्ञानाच्या नव्या कक्षा आत्मसात करत ही शाळा मार्गक्रमण करत आहे. ही भाषा अवगत केल्यानंतर भविष्यात त्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशी आशा येथील शिक्षकांना वाटते. जपान भाषा निवडण्यामागचं एकच कारण आहे की आपण बघतोय इलेक्ट्रॉनिक्सच्या जेवढ्या वस्तू आहेत त्याच्यावर मेड इन जपान लिहिलेलं आहे. आणि तंत्रज्ञानाने परिपूर्ण असणारा देश आहे आणि त्या देशामध्ये मॅनपॉवरची कमतरता आहे. आपण गुगलला जर बघितलं असेल तर 100% तुम्हाला माहिती कळेल की त्या जपानमध्ये जायचं असेल, आज जपानच्या मानवी माणसाचं जर वय बघितलं तर 110 वर्ष 115 वर्ष लोक तिथं वय जगत आहेत. म्हणजे तरुण तिथं कमी पडलेले आहेत. म्हणजे तरुणांचा देश नाही आहे आता सध्या, तो वृद्धाकडे गेलेला आहे. म्हणून आपल्याला त्या देशामध्ये मॅनपॉवरची आवश्यकता आहे. आज आपण मुलांना जपानी भाषा शिकवतोय, हे आज मुलं शिकले आणि उद्या जपानला गेले असं होणार नाही. हे 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर जेव्हा आमचे विद्यार्थी बाहेर पडतील, जेव्हा ते शिकायला बाहेर जातील, तेव्हा त्यांना कुठेतरी हा प्रश्न पडेल की अरे नक्की आपल्याला जपानी येते ना, चला मग आपण प्रयत्न करूया. जपानी देशामध्ये जाऊन आपण जर नोकरीचा शोध घेतला तर आपल्याला जपानी हा म्हणजे भाषाही शिकता येईल आणि जपानमध्ये जॉबही मिळेल. म्हणजे अशा पद्धतीनं मुलं चांगल्या पद्धतीनं बनतील आणि भविष्यामध्ये मारतळ्यामधील जवळपास जास्तीत जास्त मुलं जपानमध्ये जाऊन काम करतील, जपानची संस्कृती स्वीकारतील किंवा जपानमध्ये जाऊन आपली संस्कृती तिथं हे करतील असं मला वाटतं. ग्रामीण भागातील ज्या पालकांनी आयुष्यभरात आपला जिल्हा देखील ओलांडला नाही त्याच पालकांची मुले या उपक्रमामुळे आज साता समुद्रापल्ल्याआड आपले भविष्य घडवण्याची स्वप्न पाहत आहेत. आज आपण जपानी वारांची नावे शिकणार आहोत. के वा सेन्सो शिकून मटावा, म्हणजेच की आज आपण जपानी वारांची नावे शिकणार आहोत. संडे, संडे म्हणजे निचियोबी. मंडे, मंडे म्हणजे गेस्टियोबी. ट्यूजडे, ट्यूजडे म्हणजे खेओबी. वेनसडे, वेनसडे म्हणजे सीओबी. थर्सडे, थर्सडे म्हणजे मुखियोबी. फ्रायडे, फ्रायडे म्हणजे कियोबी. सॅटरडे, सॅटरडे म्हणजे डुयोबी. माझे नाव साई प्रसाद संदीप ओगमरे. माय नेम इज साई प्रसाद संदीप ओगमरे. जिगुन नो ना माय सोनाक्षी ओ. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारता. माय स्कूल नेम इज जिल्हा परिषद सेंट्रल प्राइमरी स्कूल मारता. वाताशी नो गाको नो ना माय मारुतारा चू शो गाको ओ. या ग्रामीण विद्यार्थ्यांच्या पंखात साता समुद्रापार झेपवण्याचे बळ निर्माण करणारा जिल्हा परिषद शाळेचा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील माइलस्टोन ठरणार आहे.